हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार। तर आजचा व्हिडिओ हा गाईंच्या बद्दलच आहे। गाईंबद्दल म्हणजे, तर आम्ही चाललेलो आहोत, आपली राधा आहे तिला आंघोळ घालायला पर्यावरती, कारण भरपूर दिवस झाले ऊनच पडलं होतं तर पर्याला पाणी नव्हतं आधी, तर तिला झाले आंघोळ घालायची राहूनच गेलेली। खूप दिवस झाले घालायचे करून, तर आता कसा जरा एक एक सर येते तर पर्याला पाणी साठलेलं आहे। तर सुयोग बोले चला आपण आता जाऊया तिला आंघोळ घालूया। तर ही बघा, आता आम्ही इथे घेऊन जातो आहे, पण आज आम्ही रूट जरा चेंज करतो आहे जाण्याचा। तर चला मग बघा तुम्ही, आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपले गाईंचे वगैरे व्हिडिओ आवडत आहेत, तर म्हटलं चला आज आपण तो व्हिडिओ बनूया परत, कारण खूप दिवस झाले गाईंबद्दल व्हिडिओ नाही आहे। सनसूद हे म्हणजे इकडचं तिकडचे आहे जास्त करून। तर चला आपण जाऊया। हिला आता चरायचा मूड आलेला आहे बघा नेताना, आणि जेव्हा सकाळी सोडलं हिला तेव्हा चरत नव्हती, तेव्हा तिला आतमध्ये यायचं असतं ऊन असतो म्हणून। आणि इथे सुयोगनी ना वाड्यातच थोडं हिला पाणी घालून ठेवलं होतं, कारण जेणेकरून ते शेण वगैरे उमळायला पाहिजे ह्याच्यासाठी। आता उन्हामुळे ना खूप सुकले आहेत त्यांचं शेण वगैरे, आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तू धुवायला पण नव्हतं भेटत त्यांना। तर चल आता जाऊया आधी आपण तिकडे, तो तिचा नेहमीचा रस्ता आहे ना, त्यामुळे ती तिकडे चालले। चल आणि एवढे दिवस गाईंचे म्हणजे वाड्यातलेच व्हिडिओ येत आहेत, बाहेरचे नव्हते येत। तर का? कारण की ना गाय ऊन आहे ना भरपूर, तर गाई स्वतःहूनच वाड्यामध्ये येत आहेत, त्यांना आणायला जायची गरज लागत नाही आहे। एक दोन तास चरतात आणि येतात। ॲक्च्युली आम्ही त्यांना सकाळी 7 वाजताच सोडतो, तर ते 10-11 पर्यंत परत रिटर्न येतात, आणि मग सुयोगला जायची काही गरज लागत नाही, म्हणून ते त्या साईडचे व्हिडिओ वगैरे येत नाहीत जे तुम्हाला आवडतात ते। पण म्हटलं आता आपण दाखवूया। तर हा आमचा वेगळा रूट आहे, म्हणजे हा बघा आपला इथे घर आहे आपलं, आणि इथूनच आम्ही समोरून आलो आहे। जेव्हा आम्ही झाडं आणायला आलो होतो तेव्हा हा रूट तुम्ही बघितला असेल। तिला वाटतं चरायचंय, आता तिला चरायचा मूड आलाय, आणि सकाळी सोडतो तेव्हा चरायला होत नाही, तेव्हा सारखी दरवाज्यातच येऊन उभी राहते आवाज करत। तसं हे आपण आता पाठीमागे चाललोय ना, तर दोन्ही साईडनी सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे आम्ही आता जिथून चाललोय तिथून पण, आणि ज्या आपल्या रोजच्या गाई जातात ना वाड्याच्या मागून तिथून पण सेमच रस्ता आहे। इथून गेलं तरी तिथून येता येतं, तिथून गेलं तरी इथून येता येतं। मध्ये मध्ये बघा कसे खड्डे झालेत। आणि इथे ह्या बंगल्यामध्ये आपण आलेलो झाडं घ्यायला, जे आपण काजू पायरी आंबा आणि फणस नारळ घेतला तिथे चरत चरत जाणार ती। हा तिरडा आहे ना हो, हा बघा हा आहे तिरडा जो आपल्याला गौरी आणायला वगैरे लागतो। जसे जसे तुम्ही ब्लॉग बघत जाल तसं तसं तुम्हाला समजेल। चरत चरत जाऊ दे, खाते येते आता तिचा मूड झालाय तर चरून दे। चरत जाते ना ती, तिच्या बरोबर ना ऍक्च्युली थांबायला लागतं एक जण, मग ती व्यवस्थित चरते। आणि जर एकटीला तिला सोडलं ना तर मग ती नाही चरत, म्हणजे लगेच येते अशी येते। पण आता आपली पण कामं टाकून तिच्या बरोबर राहायला, म्हणजे बाकीच्या आमची गुरं तर व्यवस्थित एकटेच चरतात बघा। आणि ना एका रूटनी ना जाणार इकडे तिकडे, हे बघा हे बघा काय होतं काय तुला मध्ये मध्ये अशी नुसती ना हे करत बसते, बागडते ती बाहेर आली की। हे बघा इथे आपण आलेलो झाडं घ्यायला, आता ते नाही आहेत काका, त्यांना तब्येत त्यांची बरी नाही आहे। कुठून पण चालते ना ही, हा मग इकडे तिला ना आणत काय चरायला, तेव्हाच ती
आता हिला कसं नवीन नवीन दिसलंय ना इकडे, तिरडा बघा किती आलाय, बघा धावते बघा कशी, तिला ना बाहेर आलं की ऍक्च्युली मज्जा येते, बागडते ती तेवढी, ती सुयोगला पण दमवते। आणि हे बघा आजूबाजूचं, आणि इकडे आलेले ना ते सुयोग कोंबडी घ्यायला आलेले, तो पण व्हिडिओ आहे आपला या घरामध्ये। तिथे मध्ये साकव टाकलेलं, आणि ते बघा ते समोर दिसतंय ते हॉस्पिटलचं मेडिकल आहे, आणि तिथे ती ॲम्ब्युलन्स तुम्हाला दिसते का, तिथे आहे हॉस्पिटल, इथे सर्व लावलेली आहे भात शेती, असं आहे सगळं चारी बाजूचं। आणि तिकडे आहे तो परिया, योग आणि राधा गेलेत पुढे, अशी धावते ती मध्ये मध्ये। ऍक्च्युली ती बाहेर आली ना की तिला मजा येते, कारण ती आधी जिथे होती ना तिथे अशी कोंडूनच होती, त्यांनी वाटतं जी ही जेव्हा झाली ना तिथपासून त्यांनी बाहेर सोडलेलीच नाही अजिबात, जे ती विहेपर्यंत, आणि विहल्यानंतर ती डायरेक्ट आम्हीच तिला घेऊन आलो, तर ती तिकडे म्हणजे आतमध्येच असायची, आतल्यात तिला ना एवढं फिरण्याचं वगैरे काय नाही माहिती, पण आम्ही काय करतो जास्त सवय लावत नाही तिला, घरात बसून घालायची, म्हणजे सुयोग चारा आणतात दोन्ही टाईम, ते पण घालतो आम्ही, पण शक्यतो जेवढं ती बाहेर चरेल ना तेवढं बघतो, कारण की गुरं कशी चालून फिरून राहायला पण पाहिजे, म्हणजे ते व्यवस्थित असतात राहतात, चालून फिरून राहिले की त्यांची तब्येत पण चांगली राहते, म्हणून मग आम्ही थोडं तरी तिला सोडतो, आणि जर ती कंटाळली आणि आली आतमध्ये स्वतःहून तर मग घेतो आणि मग आतमध्ये बसूनच तिला चार घालतो असं करतो, कारण त्यांचे सुद्धा पाय मोकळे झाले पाहिजे ना म्हणून। तर खूप लांब आलो आहे आम्ही आता, ॲक्च्युली पर्या मी दाखवलं तिकडे पाणी नाही आहे, पर्या तर खूप लांबलचक आहे, तर पुढे पाणी आहे वाटतं बहुतेक, आणि पावसाच्या वेळेला ना जरा फिरायला बरं वाटतं, पण आता किती 1-1.5 महिना होऊन गेलाय पाऊसच नाही अजिबात, कुठे गेलाय पाऊस काय माहिती नाही। हे बघ ह्या साईडला आमच्या त्या बाकीच्या गाय आहेत, गावठी गुरं चरत आहेत, आणि हा मारण आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे, टाकळा शोधताना, भारंगी शोधताना, अजून चित्तळ रोवण वगैरे, हे व्हिडिओ आहे तेव्हा सर्व दाखवलेलं आहे। ते बघा पर्याच्या इकडे जाऊन पोचले, आणि हे सगळं दाखवत दाखवत बोलत बोलत हळूहळू चालते। आणि आता ऊन आहे बऱ्यापैकी, खाली येऊ मी, माती आता बुळबुळीत नाही, जरा सुक्या सुकली आहे बघ। आणि या पर्यातून आपण गेलेलो आहे तेव्हा किती पाणी होतं, आता पाणी कमी आहे, पाऊसच नाही तर पाणी काय असणार, तरी हे आहे आपलं ना थोडं थोडं साठलेलं। काय करते पाण्यात धुबुक धुबुक, राधा ए राधा, आता मी राधालाच दाखवते आंघोळ घालतायत ते, मी काय आता जास्त बोलत नाही, बोलत बसली तर परत मला बोलतात की ताई तुम्ही भरपूर बोलता म्हणून, पण मी भरपूर बोलते म्हणजे जे आपलं रोजचं रुटीन आहे त्याच्यापैकीच मी सांगत असते, आता ते सांगणं पण शेअर करणं तुमच्यासोबत गरजेचं आहे ना, तर तेच बोलते मी, पण तर काय बोलणार मी, तर असं मला एक कमेंट आली की ताई तुम्ही किती बोलता, लोकांना जे आवडेल तेच बोला, पण मी असं वेगळं काय बोलतच नाही आहे लोकांना न आवडण्यासारखं, किंवा की मी कोणाचं काय बोलत नाही दुसऱ्याचं, जे माझं लाईफमध्ये घडतंय म्हणजे तेच बोलतोय दिवसभराचं, तर जाऊन द्या आता ठीक आहे, मी काय जास्त लक्ष देत नाही, पण आता तुम्ही राधालाच बघा। तर इथे आता आंघोळ घालायला सुरुवात केलेली आहे राधाला,
शांत उभी राहते ना तशी ती काय हो उभी राहते ना शांत. मागे जेव्हा आपण आणलेलं तेव्हा ती जरा लय हे करत होती ना, वरती चढायला बघत होती उडी मग. हा घट्ट बांधलाय काय. ऍक्च्युली ती ना उंबळायला पाहिजे ना, का एकदमच जाड जाड झाली आहे पूर्ण शेणाने. हा अंघोळ त्यांना असली ना आठवड्यातून दोन वेळा तरी तर त्यांना कसं जरा बरं वाटतं. पण आता झालेच दो जास्त दिवस अंघोळ नाही आहे. तसं पाणी मारतो आम्ही घरात एक एक बादली वगैरे त्यांच्या अंगावर ओततो. आता पाणी तरी कुठे आहे, पाऊसच नाही म्हटलं तरी. आणि ती आम्हाला जी रोवणं भेटली ना ते बघा, ती तिथे भेटली एकदम पुढे बांधावर त्या साईडला. तिकडे आहे मण्याभाऊंचं घर जे आपल्या व्हिडिओमध्ये दिसले होते आधी. तेव्हा आपला जो साबण संपलाय ना डॉक्टरने लिहून दिलेला तो आणायला पाहिजे तरच होईल. आणि आता गर्मी होते ना म्हणून ते गोचड्या वगैरे होतात त्यांना. गर्मीमुळे गरम काय कमी होते, तिरमिरी येते नुसती. आज जरा सकाळी थोडा पाऊस पडला त्यामुळे जरा बरं वाटतंय. म्हणजे बरं म्हणजे कसलं, ठीक आहे, नाही तर एवढं असं रखरखीत ऊन आहे ना. इथे काय कशा काय उडी मारलं इकडे पाण्यामध्ये, बेडूक आहे वाटत, बेडूक. हा बघा इथे बेडूक आहे छोटा, दिसला का. हा बघा ही घाणेरडी आहे हो भरपूर, स्वच्छ राहत नाही. म्हणजे जिथे ती शेण टाकते ना त्याच्यावर ती बसते है ना, त्याच्यातच तुडवत बसते सगळं असं. तर ती गौरी तशी नाही आहे, ती काय करणार तिची जी जागा आहे ना बसायची तिकडे ती कधीच शेण टाकणार नाही, ती पाटी होऊन हे करणार आणि मग पुढे जाणार बसायला. तर हिचं तसं नाही आहे, ही पुढे जाणार आणि शेण टाकणार आणि परत त्याच्यातच बसणार. हा ही पण तशी आणि हिची लेक पण तशीच. हा चाणी पण तशीच, तशी वसू नाही, वसू पण स्वच्छ राहते एकदम. ते काय आजच्या दिवशी जाणार नाही ना पूर्ण, परत तिला परत तिला आणायला लागेल. पण आता थोडं थोडं जेवढं निघतंय तेवढं काढा. सगळ्या पाण्यामुळे प्रॉब्लेम झालाय, पाणी नाही म्हणून है ना. मी विकतचं पाणी कुठे घेत बसणार एवढं रोज रोज, कारण गुरांना पाणी भरपूर लागतं. ते ब्रश पडेल. तरी जाते वाटत है जाते. पण एक मात्र आहे, ह्यांच्या अंगावरती शेण राहत नाही चिपकून. हा आता हे आम्ही धुतलं नाहीये म्हणून काय हो, पाणी नाही म्हणून भरपूर दिवस धुतलेलं नाहीये, पण ह्यांच्या अंगावरती शेण राहत नाही. आता चाणीला पण आम्ही आंघोळ घालतो ना, साबण लावलं की ना व्यवस्थित जातं त्यांचं ते. घरात खूप गरम होतं पण बाहेर मस्त अशी गार गार वारा येतोय आणि एकदम शांत शांत वाटते. आणि असं पाण्याच्या साईडला ना एकदम मस्तच वाटतं, म्हणजे उभं राहायला तरी एकदम शांत आणि पाणी असं वाहत जात आहे ते बघायला. थोडा ऊन आहे म्हणजे पाण्याचा जो आवाज असतो ना एकदम शांत भारी वाटतो.
सगळीकडे शांतता आणि फक्त पाण्याचा जरासा आवाज, काय हो मजा येते ना। हा दादाबाईची आंघोळ झालेली आहे आता, आता जायचं। ए दादा बापरे तिथं पटकन पळेल, मी आधी लांब झाली नाही तर ती बघणार नाही, येईल मला ढकलत ढकलत पुढे आणि आता बागडत बसेल ती। कुठून येतेस नक्की? ये ये, हा येतोय तो पण ये। खड्डा आहे खाली, चला परत मागे गेलेत ब्रश आणि साबण आणायला। आणि या मॅडमला मी इथे पकडलंय, हे बघा, नाही तर जाईल भलतीकडेच, तशी जाणार नाही आता तर। मागचं तिला आता ओळखीचं झालेलं आहे कारण येते चरायला, पण ती एवढ्या लांब नाही येत, जरा आपल्या वाड्याच्या पाठीच येते झाडीत त्या, कारण तिचा कधी पण मूड आला ना तर ती बुकलते आणि इकडे तिकडे उड्या मारत राहते। मग काय राधा बरं वाटलं? थांब थांब जायचं आपल्याला, त्यांना बघते जायचं आहे, थांब तो बघ येतोय करतय। फ्रेश होताय? इथेच फ्रेश होता, वाहत पाणी। हा हा आणि ही आता चरायला लागली, आता चरत चरतच नेणार तिला इकडे, बरी चरते पण ती, मग तिला इकडेच पाठवायला पाहिजे, पण ती एकटी राहत नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे। हे काय मला 2-3 तास घालवायला लागतील। हो ते पण चरेलच अशी गॅरंटी नाही, तिच्या मूड वरती आहे ते पण। हा ऊन असलं की आज धरा पकडा बस, हिला मध्ये मध्ये सगळं चरवत न्यावं लागेल कारण की ती तशीच ऐकणार नाही आणि येणार नाही, तर वेळ जाईल न्यायला। तर मध्ये मध्ये काय दाखवण्यासारखं असेल तर, आता ज्या रूटनी आपण आलो ना त्याच रूटनी परत वाड्याकडे जाणार आहे, त्यामुळे मग आता मी काय शूट करत नाही, तसंच काय असं दाखवण्यासारखं असलं तर मग करेन। कुठे नेते ती दिसतच नाही। इकडे बघा ही आहे सोनतळ, ही सुद्धा आपल्याला गौरी आवाहन असतं, म्हणजे गौरी आपण आणायला जातो तेव्हा लागते सोनतळ आणि तिरडा। आणि हिला धुतलं तरी हे काय लगेच जाणार नाही, अजून 1-2 वेळा धुवायला लागेल, पण बऱ्यापैकी गेलेलं आहे, पण ते असं आपण खेचून पण नाही काढू शकत ना स्किनचं त्यांच्या। हा मग तेच, मग त्यांना त्रास होतो, पाऊस जर असता ना तेव्हा त्या स्वच्छ असत्या, है ना, रोज पाऊस अंगावर पडला असता तर। 1.5 महिना झाला पाऊस नाहीये, चरा काही चरते जायचं, चल वाड्यात आता हाय गवत, संध्याकाळी चर वरून जायचंय की खालूनच जायचंय? आलो तिथून तसंच ना, ते काय सरळच जायचंय आपल्याला। वाट बघा, तिला ना माहिती आहे म्हणून ती वरून जात होती इकडून, इकडची कशी काय माहिती तिला, हा अडचण आहे तिकडे ना, काय काय आता तिला ना वाटा बरोबर माहिती आहेत, मग ती बरोबर जाते आता हळूहळू चालते। तर हे बघा, हे आहे हॉस्पिटल, आणि जे मी तुम्हाला पुढे दाखवलं ना ते हॉस्पिटलचं मेडिकल होतं। चला राधाबाई, वाजले आता 12-12:30 झाले असतील ना।
12 वाजायला आले आत्ता, तर जेवण वगैरे सगळं उरकून मग आलो इथे हिला धुवायला, कारण की मग परत आता घरी जाऊन जेवण करायचं म्हटलं की मला ना मग कंटाळा येतो, मग म्हणून मी काय करते जेवण वगैरे सगळं उरकते आणि मगच बाकीची कामं करायला येते. तो पण ते ह्या कशा सकाळी चरत होत्या ना. स्पीड वाढला आता तिचा, चांगलाय धावायचा बघा. जशी जवळ येते ना ती घराच्या, तिचा स्पीड चांगला वाढतो, धावत धावत सुटते. बघितलं काय बोलणार आता हिला ती, बघा कशी बुक हे करते, उड्या मारते. सुयोगला पळवते चांगली ती, तिला पण मजा येत असेल ना बाहेर सोडल्यावरती मोकळ्या हवेत. मी राहिली मागे आणि ही दोघं धावत गेले पुढे. मी पण आता जाते पटापट. आलोय आता वाड्याजवळ. आता तिची रशी काढली जात, ती येणार बरोबर, तिला माहिती आता यायचं. चल आता मी पुढे जाते. हा ते काय समोर आपलं घर. ती बरोबर येते आता सकाळची, नाही का ती इकडे इकडे सगळीकडे चरत असते ना, तिकडे गेली ती. तिला तर हे सर्व माहिती आहे, सकाळपासून जी असते ना चरत ती. चला आपण जाऊया, येणार ती बरोबर. ती बघा हे आम्ही काय कुठे गेलो नाही. माणसाळलेली एवढी आहे ना, माणूस पाहिजे तिला. घे चल आता आतमध्ये, दुपारचं आता नको बाहेर. येईल ती फिरून फिरून येईल. आता आमचं हे सुद्धा सर्व तासायचं आहे अजून. काय हो कधीचं तासायचं आहे, तासायचं तासायचं आहे. हो ती बघ परत आली धावत. ये ये तिकडे जसा रोड आहे ना, तर गाड्यांचे वगैरे आवाज ऐकले की मग ती धावत सुटते. आता हल्ली नाही येत, पण पहिली नवीन येत असताना आलं यायची. आता पाठून येईल, पाठी गेली वाड्याच्या, वाड्याच्या मागे गेली. होय नाही बघा कोंबडी इथेच आहे, चरेल मागे ती आली. ये काय आलं, तिने ना सगळी चिकल करून ठेवली आहे ना नाचून नाचून राधाबाईनी. चला आता झालंय राधाला आंघोळ घालून. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि आमची राधाला तर पाणी पाहिजे, तिला मी पाणी देते. चला बाय करा. बाय बाय.